होगा। तो आई हम चौकड़ा सानंद रेचो आमदार विरेश बोरकर आणि आरजीपी चो ट्रेजरर अजय कोलकर। आज जी प्रेस कॉन्फरन्स आपयला तेजे कारण म्हटल्यार जी पदयात्रा रेवल्युशनरी गोवन्सान 20 तारखेर चालू केली ती बंद झाली आणि त्याच्या उपरांत डेप्युटी कलेक्टराची आमच्या वांगडा हियरिंग झाली आणि आज तिची ऑर्डर येयली। ती ऑर्डर किदें येयला आणि आरजीचो फुडें स्टेप किदें आसतलो आणि हेचेर सगळ्या गजालीचेर उलोवपाक तुमकां सगळ्यांक हांगा आपयल्लें आसा। जशें तुमी जाणा काल आमची डेप्युटी कलेक्टरा वांगडा हियरिंग जाली। हियरिंग जाल्या उपरांत आमच्या ॲडवोकेटान ॲडवोकेट झवेरीन आर्ग्युमेंट्स केले। आर्ग्युमेंट झाल्या उपरांत आमी आमचे पॉइंट्स म्हणले की ही पदयात्रा कित्याक चलपाक जाय आणि आमचे कितें लिगल रायट्स आसा आणि ह्याच्या पयली पदयात्रेच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे दुसऱ्या हायकोर्टाची जजमेंट्स हे सगळे आमी डेप्युटी कलेक्टर साहेबा फुड्यान सगळे दवरले। आमकां सांगलेले काल आमकां ऑर्डर दिता सातांक आठांक पूण ती काल आमकां ऑर्डर मेळोंक ना। ती ऑर्डर आमकां आयज दनपारां 2 ते 2:30 ह्या मदीं आमकां ती ऑर्डर मेळ्ळा। ती सुद्दां आमी थंय वचोन पुलीस स्टेशनाचेर वचोन ती ऑर्डर घेतला। आमच्या पयली मिडिया कडेन न्यूज आवट जाल्लो सेक्शन 144 लागला म्हणून पूण जी पार्टी आसा आमचो जो सत्तरी पिसुल्ल्याचो जो आमचो TFMMचो कॉर्डिनेटर आसा बिटू परब ताका ती ऑर्डर मेळोंक नासली। सो आमी ताका धाडलो पुलीस स्टेशनाचेर वचोन डेप्युटी कलेक्टरा कडेन वचोन ती मागीर पुलिसा वयल्यान ऑर्डर तेणी कलेक्ट केली। आनी ती ऑर्डरी बद्दल जर तुमकां सांगपाक गेले जाल्यार ही ऑर्डर घेताना आमकां 100% खात्री आसा गॅरंटी आसा की ही ऑर्डर काडटना जो डेप्युटी कलेक्टर आसा तेचेर भरपूर प्रेशर आसलो आजुनूय तेचेर प्रेशर आसा। ह्या सरकारान बीजेपीच्या डबल इंजीन सरकारान गोंयच्यान आनी सेंट्रल लेवलाच्यान दोनाय सायडींच्यान प्रेशर घालून ती ऑर्डर ताका काडपाक लायली। आयज जर ती ऑर्डर पळोवपाक गेले जाल्यार आयज तेणी ऑर्डर दिले तेन्ना 2 ऑर्डरी आमकां दिले। पयली ऑर्डर तेणी जी काडली ती तुमकां जर दाखोवपाक गेल्यार फर्स्ट ऑर्डर जी आसा ह्या फर्स्ट ऑर्डर तेणी काडल्या पळय तितून त्या ऑर्डरीन कितें आसा की काल जे तेंच्यांनी पदयात आमी जे तेंच्यांनी हे केल्ले तेंच्यांनी जे काल ऑर्डर आमी आमची पदयात्रा जी थांबयली स्टॉप केली तेचे तेंच्यांनी कन्फर्मेशन दिला की ही जी आमची ऑर्डर आसा ती सारखी आसा म्हणून हे फर्स्ट तेंची ऑर्डर आसा। आतां तेंकां प्रूव करचें पडलें तेंकां दाखोवचें पडलें आपल्या सायडीनच्यान की तेंच्यांनी जी एक्शन घेतले आमची जी पीसफूल जी अवेरनस जी गांधीयन स्टायल जी आमची पदयात्रा आसली पीसफूल अवेरनस क्रिएट करपी एज्युकेशनल जी आमची पदयात्रा आसली ती पदयात्रा तेंच्यांनी आडयल्या ही कन्फर्म करपाक फर्स्ट ऑर्डर आसली। मागीर तेंच्यांनी सेकेंड ऑर्डर काडली। आतां जर सेकेंड ऑर्डर जर तुमी पळोवपाक गेल्यार ही इम्पॉर्टंट ऑर्डर आसा ही ऑर्डर तुमकां आमी वाचून दाखयतात। ही जी ऑर्डर आसा ह्या ऑर्डरीन तेंच्यांनी क्लियर कट बरयला ही जी सेकेंड ऑर्डर आसा सेकेंड ऑर्डरान तेंच्यांनी क्लियर कट बरयला नाव देरफॉर इन एक्सरसाइज ऑफ द पावर्स कन्फर्ड अपॉन मी अंडर सेक्शन 144 ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आय प्रवीण हिरे परब सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट 70 सब डिव्हिजन प्रोमल्गेट द फॉलोइंग प्रोहिबिटरी ऑर्डर टू प्रिव्हेंट ऑब्स्ट्रक्शन एनॉयन्स टू द पर्सन अँड डिस्टर्बन्स ऑफ द पब्लिक ट्रँक्विलिटी असेंब्ली हे व्हेरी इम्पॉर्टंट
असेंबली ऑफ एनी काइंड बाय टुगेदर फॉर महादई मूवमेंट एंड इट्स एफिलिएट्स फॉर पर्पज ऑफ डेमोन्स्ट्रेशन प्रोसेशन इंक्लूडिंग पदयात्रा प्रोटेस्ट एटसेट्रा इज प्रोहिबिटेड इन तालुका एंड सब डिस्ट्रिक्ट सत्तरी फ्रॉम 21/02/2023 to 28/02/2023 लायला हो 144 फक्त त्यांच्यानी टुगेदर फॉर महादई मुवमेंट जे आसात आणि त्यांचे जे वांगडी आसा त्यांकाच लायला. तितून ते म्हणटा आम्ही पदयात्रा काढपाक शकना, आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करपाक शकना, नाल्या आणि कसले प्रोसेशन काढपाक शकना. सो ह्या तरेची 144 सेक्शन त्यांच्यानी आमचेर लायले आसा. मागीर नेक्स्ट वेरी इम्पॉर्टंट हे जर तुम्ही पोहोचवा गेले नेक्स्ट इज दिस ऑर्डर शल कम इन टू फोर्स फ्रॉम 10 PM ऑन 21/02/2023 एंड शाल बी इफेक्टिव फॉर अ पीरियड ऑफ 60 डेज. आणि पुढे म्हणजे त्यांच्यानी कोड हे ते किती घातला म्हटल्यार हो 144 सेक्शन त्यांच्यानी फुडल्या 60 दिसां खातीर लायलो. 60 डेज आमची पदयात्रा असली 8 दीस पदयात्रा त्यांच्यानी पहिल्या हेतून स्टेटमेंटान केली की आम्ही काय काढपाक शकना. नेक्स्ट एप फ्रॉम 21 to 28 ते त्यांच्यानी मेन्शन केले आणि दुसऱ्या बेसीचेर ते सांगता की 60 डेज आमकां कसलेच हे पदयात्रा ना डेमॉन्स्ट्रेशन ना काय करपाक मेळचे ना. हेचो मिनींग इतलोच की हो जो सरकार आसा हो सरकार कर्नाटका म्हादय दिवपाक नेटान सामको एकठांय जाल्लो आसा. हे डबल इंजीन सरकार गोंयची म्हादय कर्नाटकाक विकपाक आपणाक जाता तितले लॉ बॅन करून गोंयकारांक काळोखांत दवरून आपली सेटिंगां करपाक सोदता. आमकां खबर आसा की हे सेटिंग जे जाला ते वयल्यान जाल्ले आसा. डबल इंजिनाच्या वयल्या इंजिनान हे सेटिंग केल्ले आसा की गोंयकारांक जागे जावपाक दिवपाचे ना. जेन्ना आमी ही पदयात्रा स्टार्ट केली इट वॉज नॉट अ प्रोटेस्ट. पयली म्हटल्यार तो डेमॉन्स्ट्रेशन नासले ना तो स्ट्रायक नासलो. एक अवेरनेस क्रिएट करपाक एक एज्युकेशनल एक गांधीयन स्टायल ही एक पदयात्रा आसली. सो ह्या पदयात्रे पासून कोणाकूच कसलोच त्रास जावपाक जायनासलो. सीएम प्रमोद सावंतान आणि त्याचे जे वांगडी आसात त्यांच्यानी असेंब्लीन जेव्हा म्हादयचे डिस्कशन झाले लास्ट डे ऑफ असेंब्ली गेल्या फावटी त्यांना त्या सेशनात त्यांच्यानी इतलेच सगळ्यांनी सांगले की सगळ्यांनी एकठांय येऊपाक जाय गोयकारांनी जागे जावपाक जाय आणि आमची म्हादय आम्ही राखपाक जाय. जेव्हा ते असेंब्लीन ही उतरां काढटा आणि दुसऱ्या वाटेन जेव्हा टुगेदर फॉर म्हादय मुवमेंट हे लोकांक जागृत करपाक लोकांक जागे करपाक लोकांक अवेअर करपाक या विषया बद्दल सांगपाक त्यांना गावागावांत वाड्या वाड्यार वचपाक सोदता त्यांना ह्या सरकाराक प्रॉब्लम जाता. त्यांना ह्या सरकाराच्या पोटान दुखता कित्याक लोक जर जागे झाले जाल्यार म्हादयची जी चळवळ आसा म्हादयचो जो आवाज आसा तो स्ट्रॉंग जातलो आणि ही म्हादय त्यांना कर्नाटकात आयची विकपाची त्यांचे जी षडयंत्र चलला जी कॉन्स्पिरेसी चलला ती खंय तरी फेल वयतली. हो भर ह्या डबल इंजिनाच्या बीजेपी सरकाराक पडलेलो. ना जाल्यार साधी एक पदयात्रा अवेरनेस पदयात्रा हाडोवपाचे कारण आमकां तरी दिसना. ज्या सत्तरीन म्हादय पयली पावता त्या सत्तरीन आमी जर पदयात्रा सुरू करपाक सोदता जाल्यार सरकाराक प्रॉब्लम कितें. सरकारान हेचेर आन्सर दिवपाक जाय. सीएम प्रमोद सावंतान हेचेर आन्सर दिवपाक जाय की तुमकां लोक जागे जाल्ले जाय की नाका, तुमकां अवेरनेस केल्ले जाय की नाका. ह्या बीजेपीच्या मिनिस्टरांनी डब्ल्यूआरडी मिनिस्टर आनी सीएमानी सांगलेले की आमी
व्हडली मिटींग घेतले आमी व्हडल्या मिटींगी आमी घेवपाक शकता आनी आमी लोकांक हाडून अवेरनेस क्रिएट करपाक शकता आनी आमच्या सायडीच्यान आमी अवेरनेस क्रिएट करतले म्हणून पूण अजून मेरेन ह्या बीजेपीन एकूय मिटींग घेतलेली ना एकट्याय त्याच्या आमदारान एकाय त्याच्या मिनिस्टरान अजून मेरेन आपल्या कॉन्स्टिट्युएंसीन मिटींग घेतलेली ना अजून मेरेन त्यांचे डोर टू डोर चालू झाले ना अजून मेरेन त्यांची पदयात्रा चालू झाली ना अजून मेरेन त्यांचे अवेरनेस कॅम्प झाले ना अजून मेरेन त्यांच्या पंचायतींनी लोकांक हाडून अटेंडन्स थंयसर हाडून लोकांक अवेरनेस जे करपाक जाय त्या लेवलाचेर ते झालेले ना अजून मेरेन ह्या सरकारान टीव्हीचेर ना जाल्यार आमच्या कदंबा बसींचेर ना जाल्यार प्रिंट मिडियाचेर खंयसरूच म्हादयक लागून अवेरनेसाचे एडवर्टीजमेंट दिल्ले ना जाल्यार केल्ले ना आयज तुम्ही पळयता कदंबाचेर कर्नाटका ट्युरिझमाचे पोस्टर लागला स्टिकर्स लागला तेचेर पान मसालाचे स्टिकर्स लागला पूण ह्या सरकारा कडेन तेच कदंबा म्हादयची जागृताय करपाक लोकांक जागे करपाक एडवर्टायज दिवपाक कापासतात ना त्यांची वील पॉवर ना त्यांची इच्छा ना ह्या सरकारान अजून मेरेन खंयच्याच मिडियाक म्हादयचेर म्हादयच्या टॉपिकाचेर एडवर्टीजमेंट दिल्लेले ना खंयच्या पेपराचेरूय आमी पळोवंक ना सो हेचो मिनींग इतलोच की हो सरकार गोंयची म्हादय कर्नाटकाक विकपाक सोदता आनी अर्दी तेंच्यानी विकलेलीच आसा फक्त फॉर्मेलिटीज उरला पूण आतां जर गोंयकार जागे जाले जाल्यार फुडल्या इलेक्शनाक तेंकां मार बसपाक शकता ऑल ओव्हर इंडिया हो मुवमेंट ही चळवळ पावतली ऑल ओव्हर इंडिया बीजेपीची नेगेटिव्हिटी जातली बीजेपी कशी आपल्या पॉलिटिकल बेनिफिटाक लागून बारीक स्टेटी कशी काबार करता आपल्या पॉलिटिकल बेनिफिटाक लागून कशे लोकांची लायफलाईन काढून घेता ही जर न्यूज अख्ख्या इंडियाभर पावली भारतभर पावली जाल्यार तेंकां खंय ना खंय तरी 2024 इलेक्शनाक डॅमेज जातलो हो भय ह्या बीजेपीक पडला तेकाच लागून आमची जी 1500 किलोमीटर टोटल जी पदयात्रा आसा पळय तिचे पयलींच तेंच्यानी हाडून तेंचे जे तेंचो जो प्लॅन आसा तो तेंच्यानी आउट केल्लो द प्लॅन इज टू सेल म्हादय आतां ही ऑर्डर आमच्या फुड्यान पडल्या उपरांत आमी आमच्या लिगल एडवायजरा कडेन उलयले तेंचे ही ऑर्डर आमकां दोनांक अडेजांक सुमार आमच्या हातीन पडली तेचेर ते आतां सद्या काम चालू केल्लें आसा सो हेच्या फुड्यान हाच्या फाटल्यान आमची मिटींग जातली आमच्या लिगल एडवायजरा कडल्यान आनी फुडें आमी कितें करपाचें आसा कोर्टान वचपाचे ना वचपाचे कितें करपाची ऑर्डर कितें आसा कशी आसा ह्या सगळ्याचेर आमी तुमकां फाल्यां ब्रिफिंग करतले पूण तेच्या पयली एक इतलेंच सगळ्या लोकांक सांगपाक सोदता की काल जो काल पयर जी पदयात्रा आमी चालू केल्ली ही पदयात्रा 70 वोटरान एप्लिकेशन करून ही पदयात्रेचे परमिशन मागून चालू केल्ली आमच्या वांगडा 70 लोकूय आसले 70 भुरगेय आसले आमकां तेंचो तेको आसलो आनी तेकाच लागून आमकां लोकांचो तेको आसा आमकां थंयसर 10,000 आमचे वोटर्स आसा हे सगळे आसल्या कारणानूच आमी ते स्टेप घेतले की आमी थंयच्यान पदयात्रा करपाक शकता सो आयज जर कोणूय म्हणटा की हांगा भायल्यान लोक येवन पदयात्रा करता जाल्यार हे जे स्टेटमेंट आसा हे संपूर्ण चुकीचे आसा हे जी ऑर्डर सरकारान काढल्या ही सीएम प्रमोद सावंताक एक व्हडली लज आसा हेच्या वयल्यान कळटा की हो सीएम प्रमोद सावंत एक पपेट कसो वावरता एक एजंट कसो वावरता आनी वयल्यान जी ऑर्डर येता तीच तो फॉलो करता आपले मायंड एप्लाय करिना हेच्याय पयली तेणी केन्ना आपले मायंड एप्लाय करूंक ना आनी म्हाका दिसता हो मायंडलेस आनी मायंड एप्लाय ना करणारो सीएम गोंयांत ह्या बीजेपीन दिल्लो आसा कित्याक तेंकां सेंटराच्यानी बीजेपी चलोवपाक जाय तेंकां गोंयची म्हादय गोंयची आयडेंटिटी गोंयची लायफलायन काढून कर्नाटकाक फॉर देर इलेक्ट्रल बेनिफीट तेंकां विकपाक जाय दिवपाक जाय आनी गोंयकारांक उदकाक पादिशर करून गोंयकारांक गोंयांत काबार करून उडोवपाक जाय गोंयचे एक्झिस्टन्स काबार करून उडोवपाक जाय सो हे जे कितें जालां आमी हे फुडें कशें व्हरतले कितें व्हरतले तुमकां सांगतले पूण आमी तुमकां एक सांगपाक सोदता की आमी 100 किलोमीटर न्हू आमी जे आमचे 1,000 to 1,500 किलोमीटर जे आमी चलपाचे आसा ऑल पार्ट्स ऑफ गोवा मॅक्झिमम पार्ट्स ऑफ गोवा ते आमी चलतलेच कशेय रितीन आमी ते चलतले आयज ना जाल्यार फाल्यां आमी चलतले लोकां मेरेन पावतले
पण आम्ही ट्राय करतले की जाता तितल्या बेगीन आमची पदयात्रा चालू जावची सो दॅट कर्नाटका इलेक्शनाच्या पहिली आमका जर या सरकारचेर प्रेशर घालपाक मेळ्ळो आणि लोकांक तेची परिस्थिती जर कळली जाल्यार या बीजेपी खंय ना खंय तरी बॅकफुटार वयचे पडटले अशें आमकां तरी दिसता. हांव मागता विदेशा कडेन की तेणी सांगचें की पयलच्या पदयात्रेक आणि आयचो जो ऑर्डर आसा तेतून एज अ एमएलए तेका जो आडयलो आणि IG 144 जे त्यांच्यानी लायला एज अ एमएलए तेका किती दिसता म्हणून मात्र स्क्रीन बंद कर स्क्रीन मात्र बंद कर येस सगळे प्रेस लावून बोलली तुम पहिला आसतले हो जो आयज मादेचो इशू कितलो खर जाल्लो आसा तो आनी जेन्ना कोणी आवाज काडपाक सोदता तेजो आवाज दामून जावंक सोदता सरकार म्हणटा विधानसभेन कितलीशी भाशणां जाली पूण विधानसभेन थंय उरली तेज्या फुडें कांयच जाल्लें ना. कोर्टान वचून गेले कोर्टाच्यान वचून निकाल कांय येयलो ना. DPR रिजेक्ट करपाक लागले पण DPR आज पर्यंत रिजेक्ट जाले ना. सो इतले संपूर्ण चालू आसा आनी जेन्ना TFFM मुवमेंट जो आमी सुरवात केल्ली आसा आनी तेजो जो पदयात्रेचो पयलो दीस आसा त्या पयल्या दिसा जेन्ना आमी थंय गेले आनी अचानकूच आमचो डेप्युटी कलेक्टर पुलीस इन्स्पेक्टर मागीर आमचो मामलेदार लोकल मामलेदार हे सगळे थंय येयले आनी जो मुवमेंट आसा जी पदयात्रा आसा ती स्टॉप केली. रिझन काय स्टार्टींग तेंच्यानी रिझन काय दिवंक ना पयलू म्हणून आलेले परमिशन ना जेन्ना आमी आर्ग्युमेंट केले जेन्ना हांव गेलो बिंग एमएलए हांव थंय मुद्दम गेलो कारण आमची जी पदयात्रा आसा ती स्टॉप केली म्हणून आनी जेन्ना तेंका विचारले की ही जी पदयात्रा आसा ही आमची पीसफूल पदयात्रा आसा आमी फुडें व्हरता आमकां वचपाक जाय आमकां चलपाक जाय आमी ही रेली न्हू जी की परमिशन घेवन चलोवपाची आमी पदयात्रा हेच्या पयली आमी पदयात्रेक परमिशन घेतलेली ना आमी फ्रॉम पत्रादेवी टू पोलेम बसून आमी पदयात्रा काढली पण केन्नाच परमिशन घेवंक ना फक्त आमी इन्फॉर्मेशन दिताले पुलीस स्टेशनार इन्फॉर्मेशन ती आमी इन्फॉर्मेशन दिल्ले इतले तेंका एक्सप्लेन केले तरी पूण तुमी राव म्हणले तेंका खंयचो दबाव जो बीजेपी सरकारा कडेन दबाव येयल्लो आसा की तुमी ही पदयात्रा कशी व्हरप फुडें दिवपाची ना. डेप्युटी कलेक्टराक कन्विन्स केलो सांगले की बाबा तुमकां कितें जाय मागीर तेंका रिक्वेस्ट केली की आमकां तुमी परमिशन खंयच्या एक एप्लिकेशन करा आमी तेजी स्क्रुटिनी करतले आमी पळयतले आनी तेजेर आमी डिसिजन घेतले. सो आमी ते एप्लिकेशनूय केले आनी तेका एप्लिकेशन दिले एप्लिकेशन दिल्या नंतर तेंच्यानी विदीन हाफ एन अवर्स टायम तेंच्यानी आमकां परमिशन दिली आमी परमिशन घेवन आमी चलपाक लागले. जेन्ना इतले एमएलए वचून थंय आमकां रायट दिना चलपाक स्पेशली हांव म्हणूंक सोदता की एमएलएक बसून थंय रायट दिना म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिवाक ते म्हणटा की तुमी चलोवंक शकनात तुमी रावा तुमी बॉन पुलीस येयले आमकां हाडले तुमी बॉन म्हणून तशेंच जेन्ना आमकां परमिशन दिली परमिशन दिवन आमी सांगले ओके आमी तुमी कितें सांगता ते आयकता त्या भशेन आमी फुडें वयता. सो जेन्ना परमिशन आमकां ऑर्डर जेन्ना आमच्या हातीन येयली तेन्ना आमी फुडें चलपाक लागले ऑलमोस्ट अराउंड 6-7 किलोमिटर आमी चलोन फुडें गेले. जेन्ना फुडें गेले परत सेम सिच्युएशन परत थंयचे जे पुलीस आसा जावं आमचे डेप्युटी कलेक्टर आसा परत येयले परत ते म्हणले आमकां रिवोक केली. इन बिटवीन कोणान तेंचेर प्रेशर घातलो आयज अशें जाल्लें आसा गोंयान की प्रेशराचेर काम चलता काय कितें हांगा लॉ एंड ऑर्डर ना त्या कितें तेज्या पयलू हांवें सीएमाक पासून फोन मारून सांगले की बाबा आमी जी पदयात्रा करता जी टुगेदर फॉर म्हादय मुवमेंटाची पदयात्रा करता ही पीसफुल्ली पदयात्रा आमी फक्त चलता आनी एका खंयच्या हितून परमिशन जाय हे तेंका सीएमाक पासून सांगले हांवें पण तेज्या नंतर रिवोक करून हाडली परमिशन रिवोक करून हाडली आनी सांगले जाले की तुमी फुडें वचनाका आनी थंय खंयचे कोण दोग्तीक चोग जाण येयले आनी ते वयल्या शाणपण जावले थ्रेटन करपाक लागले ते म्हणपाक लागले की आमी तुमकां फुडें वचपाक दिवपाक ना कित्याक ते आमी पळयतले म्हटल्यार अशे पद्दतीची दादागिरी हांव मुद्दम सांगूं सोदता अशे पद्दतीची दादागिरी जेन्ना एमएलए पासून फुडें आसा ते आमी ऑनरेबल आमचो डेप्युटी कलेक्टर आसा पुलीस इन्स्पेक्टर आसा हेंच्या फुडें आमी उलयता तेन्ना हे एरियात त्या तुमकां फुडें वचपाक दिवपाचे ना म्हटल्यार एक आमदार वचून म्हाका वचून तो रायट तुमी फुडें वचपाक दिवंक शकता. जेन्ना पुलीस फोर्स थंय आसा पुलीस सगळे पुलीस ऑफिसर्स थंय आसा डेप्युटी कलेक्टर आसा तेंचे आयकून घेता आनी तेंकां लागून तुमी वचपाक दिना हे कसली डेमोक्रसी. आयज
फियर फॅक्टर क्रिएट करपाक सोदता आमच्या भितर ना हे रॉंग आसा. आमी फियर फॅक्टर तुम्ही जितलो फियर फॅक्टर हेच्या पहिलू कितलोसो जो विश्वजीत राणा त्याने कितलोसो ट्राय केलो फियर फॅक्टर क्रिएट करपाक सीएमआर खूपसो फियर फॅक्टर क्रिएट करपाक ट्राय केलो. आम्ही ब्युटी मनीस न्हू, तुम्ही भिवपाची गरज ना, आम्ही भियत ना. जो सीएम म्हणटा पण भिवपाची गरज ना, आम्ही भियत ना. तू थंय येवन तांकां खरें म्हणल्यार डायरेक्शन करेक्ट दिवपाक जाय आनी आयज हे इतले जाले आनी आयज हो जो पर्टिक्युलर सेशन तुम्ही इम्प्लिमेंट केलो हितून कळटा अक्षरशः कळटा की बीजेपी सरकार हो भियाल्लो आसा. तुम्ही भिवपाची गरज ना म्हणटा फक्त कोणान, पण तुम्ही भियाल्ले आसा. आमची एक बारीकशी पार्टी ऑलमोस्ट 10% वोट शेअर आसलेली पार्टी आनी हे बारीकशे पार्टीक तुम्ही भियाल्ले आसा, बारीकशी रिजनल फोर्साक भियाल्ले आसा. नाजाल्यार तुम्ही खंय ना खंय हे जो स्टेप घेतलो आसा जो 144 सेक्शन म्हटल्यार कितें, कोणाकूच थंय एकटे जावपाक दिवपाचे ना, कोणाकूच थंय पदयात्रा करपाक दिवपाचे ना, कोणाकूच कांय करपाक दिवपाचे ना. स्पेसिफिकली टुगेदर फॉर मादय मुवमेंट म्हटल्यार कितें, आयज तुमचेर खंयचो दबाव आसा, तो सेंटराचो अमित शाहचो दबाव आसा, तुमचे थंय मोदीचो दबाव आसा, हे कोणाक कांय कळना. ते सगळे लोकांक कळटा आयज, आयज सगळे लोकांक दिसून येयल्ले आसा की तुमी आयज डिक्टेटरशीप चलयल्ली आसा. आमचो जो मेन हेतू आसा तो म्हणजे अवेअरनेस करपाचो, तो म्हणजे लोकां मेरेन पावपाचो. आणि हे 70 म्हणजे एक सेपरेट खंयचो रिजन न्हू, सेपरेट एक डिस्ट्रिक्ट आसा, बट एक 70 म्हटल्यार एक डिफरंट कंट्री न्हू. थंय कोणी वचपाक शकता, आज आमदाराकूच आडयता, फाल्यां कशें आसता जाल्यार फाल्यां विधानसभेत म्हाका वचपाचें आडोवंक शकता. विधानसभेत तूं येवंक नाका, तूं बंद विधानसभेत, तुमी एक कितें काडटा तुमी बंद करता, ही डेमोक्रसी. आज तुमी 70 वचपाक आमदारा आडोवंक शकता, जाल्यार फाल्यां तुमी हांगा विधानसभेत वचपाक आडयतले. तुमी म्हणटले विधानसभेत येवकूच ना, लास्ट विधानसभेत तुमी म्हाका काडून उडयलो. म्हटल्यार आयज बीजेपी सरकार जो जाला तो डिक्टेटर सरकार जाल्लो आसा. तांकां फक्त कितें आसा आपणाचें कितें आसा मनमानी करपाचो सरकार. तांकां ऑपोजिशन कितें उलयता तें नाका, ऑपोजिशन कितें टिका करता तें आयकपाचें ना. आमी कितें सांगता तें आयकया, मात आमी थंय तुमी कितें सांगता पळय तें आयकपाक येयल्ले ना. तुमी कितें रॉंग करता तेजेर बडी मारपाक आमी येयल्ले आसा. आनी प्रत्येक वेळार जेन्ना जेन्ना तुमी रॉंग कितें करतले तेन्ना तेन्ना आमी आसतले. आयज तुमी कर्नाटकाक जाय तशें थंय डीपीआर दिले, सगळे जाले, थंय सीएम वयता भाशणां दिता, सीएम सांगता की बाबा तुमकां केला सगळे ओग्गी आसा, सीएम तोंड बंद करून ओग्गी आसलो. अक्षरशा लस गोंयाक, कित्याक तूं गोंयान रिप्रेझेंट करता, तूं थंय गेला आनी वयल्यान सांगता तेंकां सगळे बरें आसा, परत बीजेपी सरकार कर्नाटका येतलो. आनी बीजेपी सरकार आयज थंय बीजेपी सरकार कितें प्रोमीस करता, करोडांनी पैसो जो आसा तो म्हादयेक लागून तुमी प्रोमीस करता, हेजेर तुवें केन्ना कांय उलोवंकूच ना. फक्त म्हणटा आमी कोर्टान अपील केल्ले आसा, आनी कोर्टान वचून तुमकां कितें सांगलें, डीपीआरची जे आसा ते वचून अजून रिजेक्ट केल्ले ना. म्हटल्यार आयज अशें जाल्लें आसा की बाबा तुमकां सरकार जो चलता हो आयज बीजेपीचो सरकार चलयता, सो सेटींग सरकार जाल्लो आसा. दोनूय वाटेचें सेटींग करता, कर्नाटका महाराष्ट्रा तिनूय वाटेचें. आनी थंय अमित शाह आनी अमित शाह आपणाची स्टेटमेंटां दिता. आनी हे प्रत्येक गोंयकारां आयज पळोवन येयल्ले आसा, 70 पळोवन येयल्ले आसा. कारण जो म्हादयचो फ्लो आसा तो पयलू 70 सुरवात जाता. खुबशे स्टेटमेंट जाता, आमी तेजेर आयज चड उलयना, कारण इतले स्टेटमेंट खूब स्टेटमेंट करीत, पण जे अंडर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आसा ते खरें म्हटल्यार सगळ्यांक मेळपाक जाय. आमचो जो फंडमेंटल रायट आसा, फ्रिडम ऑफ स्पीच आसा, तो रायट आमकां मेळपाक जाय. आर्टिकल 19 अंडर जे बरयल्ले आसा की फ्रिडम ऑफ स्पीच, पीसफूल प्रोटेस्ट करा, जो पीसफूल पदयात्रा कितेंय करूं शकता, हो जो जो आसा आयज तो राखपाक जाय. आयज आमची डेमोक्रसी राखपाक जाय. आनी हो जो शरयन जो बीजेपीन रचलेलो आसा हेका आमी कशेंच भंय पडपाचें ना. आमी फुडें चलत रावतले, आमी फुडाकार घेतले. तुमकां जाता तितले ट्राय करा, आमी लिगल जे टर्म्स आसा आमचे लिगली आमी पयतले कशें कितें फुडें वचपाचें, पण आमी थांबपाचे ना. हे क्लियर कट मेसेज बीजेपी सरकाराक बीजेपीक सांगपाक सोदता की तुमी आयज जे ऑफिसरांक मिसयूज करता, आमच्या पुलीस डिपार्टमेंटाक मिसयूज करता विथआउट एनी रिझन, म्हटल्यार कांय रिझन नासतनाच तुमी तांकां मिसयूज करून दाखयल्ले आसा. आनी तांकां खंय ना खंय दुसऱ्या दृश्टीन पावयता, दुसऱ्या डायरेक्शनान पावयता, हे खूब रॉंग आसा. आनी हेजो आमी निशेध करता. आमी चलतले, आमी प्रत्येक गांवांत पावतले, आमी प्रत्येक कडेन पावतले. आमी जो म्हादयचो जो आमचो टुगेदर फॉर म्हादय मुवमेंट आसा हो आनीक स्ट्रोंग करतले. कोणाक कितें करपाचें आसा तें करा, बीजेपीक जाय तें ट्राय करा, मात आमी ओगी रावपाचे ना. तुमकां तुमची जी
दादागिरी आसा ही दादागिरी खंय ना खंय काबार करपाची गरज आसा आनी आयज आमी हे करपाक फुडें सरतले कित्याक तुमकां दिसता की तुमी लोक ओगी रावतले म्हणून लोक ओगी ना लोक सगळे पळयता लोक सगळे आयकता आनी तेज्या फुडें आमी सगळे डायरेक्शन घेतले आमचो जो लिगल एडवायजर आसा आमी ऑलरेडी तेजे कडेन उलयल्ले आसा आनी तो आमकां ब्रिफींग सून करतलो त्या नंतर आमी तुमकां फुडलो आमचो जो टॅप्स आसा ते तुमकां सांगतले देव बरें पण आता न्हू कित्याक सध्या सेक्शन 144 आसा सो लॉ जो आसा तो ब्रेक करचो ना कित्याक काल सुद्धा आम्ही जेव्हा चलपाक घेतले तेव्हा लॉ ब्रेक करू ना आम्ही केन्ना त्याच्या पहिली लॉ ब्रेक करू ना पण कायद्यानुसार कितें करपाक जाय हेजेर आम्ही आता ऑलरेडी लिगल ओपिनियन आम्ही घेतले आणि पुढे कितें करू म्हणून इतले सांगता की पदयात्रा चालू जातली आणि पदयात्रा कंप्लीटूय जातली सत्तरी म्हणजे सगळे ऑल ओव्हर गोवा सत्तरी म्हणजे जे पाकिस्तान बांगलादेश गुजरात आसा जाल्यार कोणत्याही मेरेन ना जाल्यार आणि म्हणजे डिक्लेअर करचे सो आम्ही सत्तरी न्हू आम्ही गोंयच्या प्रत्येक भागात पावतो पण कसे आसा आता कंटिन्यू खंयच्यान करपाचे किती करपाचे त्याच्यावर अजून आम्ही डिस्कशन जाऊ ना सो सगळे लिगल टर्म सगळे लिगल एडवायस घेऊन ओपिनियन घेऊन आम्ही डिसाईड करतो की खंयच्यान चलपाक जाय आणि किती करपाक जाय 144 सेक्शन घातला ते फक्त पदयात्रे करून घातले का सगळं जसे त्यांच्यानी भरला तेथून फक्त PFMM जे असतात आणि त्यांचे एफिलिएट्स म्हणजे आम्ही सो आम्ही म्हणजे आधीचे भुरगे असलेले सो त्यांना आणि सो जे 144 फक्त त्यांनाच रेस्ट्रिक्टेड त्यांच्यानी केलेले असतात आणि ते सुद्धा 60 दिवसां सो हे फाल्यां चॅलेंज करपाक जाय किती ना ते फाल्यां तुमकां सांगतले कित्याक आम्ही त्याच्यावर अजून डिस्कशन केलेले ना सत्तरी अजून पर्यंत लोक तुमच्या वांगडा सध्या कितले असा सत्तरी आमच्याकडे आमच्या वांगडा 10,000 डायरेक्ट वोटर्स असा नॉन वोटर्स कितले असा आणि त्याच्या मागीर आता कितले जॉईन झाला ते आय वी डोंट नो पण 10,000 लिगल वोटर जर आमच्या वांगडा असात असा दॅट इज अ प्रूफ सो कोण म्हणू शकना की आमच्या वांगडा सत्तरीचे लोक ना फक्त थोडे पण सरपंच ना दॅट डझंट मीन की लोक ना आमच्या वांगडा 10,000 लोक असा आणि त्याच्याहून चोडूय असतले नॉन वोटरूय असतले आणि गेल्या फावटी वोट मारून तकले हात मारतात ते बी असतले तिका तेच म्हणटा ती नवीन आसा पॉलिटिक्सान सो दिव्या राणे इतलीच इतलेच एडवायस दिवपाक सोदता की कितें आसा पळय ते कोणाक तुझ्या खानाचेर दवरून मारपाक दिवं नाका कित्याक तुजो मीस जावपाक शकता जसो काल जाला कित्याक तुवें पयली म्हटल्यार जे एप्लिकेशन कोणाच्या नांवान गेला ते पळोवपाक जाय आसले ते पळोवंक ना तो वालपयचो वोटर न्हू तो जे कोण एप्लिकेशन केला विटू परब हो पिसुल्ल्याचो भुरगो आणि तो कोरिया कॉन्स्टिट्युएंसीचो वोटर आणि जे गावात आम्ही गेले त्या गावातल्या गावकारांना आम्ही मेळले त्यांना आम्ही सांगलेले त्यांच्या कडल्यान देवाकडे सांगणे करून घेतला आम्ही देवाकडे सांगणे केले आम्ही त्यांचा आशीर्वादही घेतला सो जी आमची फर्स्ट डे जी पदयात्रा आसली ते सगळ्या गावांनी वचून आम्ही लोकांक जे गावकार असले त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केले असे न्हू की भायल्यान येऊन कोण तरी चलता नाल्या भायले जे करता आयज सत्तरी आणि वालपय कॉन्स्टिट्युएंसीन कितले भायले असा किती आहे आम्ही सगळे दाखवले असा व्हिडिओ दाखवले असा बस्त्यो दाखवले असा वोटिंग कार्डाय दाखवली असा वोटिंग लिस्टूय दाखवली आहे सो तिनी जे आज भायले म्हणतात ती नवीन असा पॉलिटिक्सान सो भायले म्हणच्या पहिली तिने 100 फावटी चिंतचे आणि जेव्हा तिने काल स्टेटमेंट केले की भायले म्हणून जाल्यार ती जेव्हा एका इव्हेंटातून भायर येयली तो इव्हेंट जो आसलो त्यांचं बूथ सशक्तीकरण जे बीजेपीचं आसलो ते त्यांना ट्रेनिंग दिवपाक गोंया भायलो मनीस येयलो हे तिने मातशें लक्षात दवरपाक ओके म्हणून म्हाका सांगतो हे तुमची कॅम्प तुम्ही स्टार्ट थंयसरल्यान 70च्यान केले म्हणून तुमचे फोन केले खंयच्यानूय केले आता आमकां ते खबर ना पूण स्टार्ट 70च्यान केले म्हणून खूप जाणांच्या पोटान दुखले थंयच्या दोनूय MLAच्या पोटान दुखले पूण हेचेर कितें आसा हेचेर काल भरपूर स्टेटमेंट त्यांच्यानी केला तेचेर विथ प्रूफ त्यांची कितें स्टेटमेंटां जाल्या हेचेर आम्ही डिफरंट प्रेस कॉन्फरन्स घेतले ऑल टुगेदर कित्याक हो एक व्हडलो विशय आसा पूण आरजीची पदयात्रा बंद करपाचे त्यांच्यानी पयलींच डिसायड केल्ले हे कळटा कित्याक विदाउट एनी ऑर्डर ते यांच्यानी येऊन आमकां पयलींच धाडयले आमच्या भुरग्यांक फोन वचपाक लागले CIDच्यान फोन वचपाक लागले आमच्या भुरग्यांक पोलीस स्टेशना वयल्यान फोन वचपाक लागले कित्याक हे जाय हे करपाक जाय ते करपाक जाय सो ही सगळी नाटकां आसा ही बीजेपी सरकाराची आसा भितर विश्वजीत राणे भितर प्रमोद सावंत फर्स्ट टाइम म्हाका दिसता दोगूय जाण वांगडा येयल्ले आसा हे बीजेपीच्या कार्यकर्त्यांक एक टायम बरे दिसात विश्वजीत आनी CM प्रमोद सावंत दोनूय एका पेजीचेर आसा वांगडा आसा आरजीक सोपोवपाक नाल्या आरजीक बंद कर पूण तांकां सांगपाक सोदता हेच्याय पयलीं तुमी भरपूर ट्राय केले म्हाजेर थोडी पार घातलेले आरजीच्या भुरग्यांचेर केसी घातलेले आमची पार्टी रजिस्ट्रेशनाक प्रोब्लेम केल्ले पूण हे जाले ना आमचो आमदार असेंब्लीन पावलो आमी थर्ड लार्जेस्ट पार्टी जाल्ले तशें ह्याय फुडें आमकां जे चलपाक जाय ते आमी चलता
जाले कितले तुम्ही प्रयत्न करा.